सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपाची पहिली ओबीसी मोर्चाची या ठिकाणी कार्यकारिणी झाली आणि यामध्ये त्यांनी आक्रमक देखील भूमिका मांडली. मात्र येत्या काळामध्ये भाजपा ओबीसीच्या प्रश्नावर कसं आक्रमक होणार? भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक असेल. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2.5 वर्ष गेले हे साधा एक इम्पेरिकल सर्वे देखील करू शकले नाहीत. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे गेलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे या सरकारवर ताशेरे ओढून हे सरकार हे करूच इच्छित नाही अशा प्रकारे स्पष्टपणे इंगित केलेलं आहे. त्यामुळे आमचा संघर्ष सुरूच राहील. पण यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय केलाय की निवडणुका केव्हाही होत त्यावेळी जर आरक्षण नसलं तरीही 27% जागा या आम्ही ओबीसी ना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची तिकीटं 27% आम्ही त्यांना देऊ असा निर्णय देखील आम्ही केलाय. पण या सरकारचा नाकर्तेपणा हा मात्र पूर्णपणे उघड झाला. राज्यामध्ये लोडशेडिंग नंतर पाण्याचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. विविध भागांमध्ये या ठिकाणी पाण्याचं आंदोलन सुरू आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याचं मुंबईमध्ये देखील पाण्याचं मोठं संकट उभं आहे. मुळात संभाजीनगरला जे पाणी संकट उभं राहिलंय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालाय. मी स्वतः 1600 कोटी रुपयाची योजना ही संभाजीनगर करता मंजूर केली आणि महानगरपालिकेने 1 रुपया द्यावा बाकी सगळे पैसे राज्य सरकार देईल असा निर्णय केला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी तो निर्णय बदलला आणि 600 कोटी रुपये महानगरपालिकेने द्यावे असा त्यांनी निर्णय केला. ज्या महानगरपालिकेजवळ पगार द्यायला पैसे नाहीत त्या महानगरपालिकेला 600 कोटी रुपये मागितल्यामुळे अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आणि जिथे इतकं मोठा पाण्याचा साठा ज्या साठ्यातनं अख्ख्या मराठवाड्याला पाणी मिळतं आज त्या ठिकाणी मात्र संभाजीनगरला पाण्याचा थेंब देखील मिळत नाही आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. अन्य भागातही याच कारणाने आंदोलन सुरू आहे.